या क्षुल्लक कारणावरून चहा विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात तुषार काळे याचा मृत्यू झाला असून याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील आरटीओ राजबिहारी लिंक रोडवरील कळसकर नगर येथे दोन समोर असलेल्या चहाच्या टपरी असणाऱ्या विक्रेत्यांमध्ये वडापाव आणि चहा कमी दराने का विकतो आणि माझी बदनामी का करतो या कारणावरून वाद होऊन संशयित आकाश काळे याने तुषार काळेवर प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात तुषार गंभीर जखमी झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून यावर नाशिक येथील म्हसरूळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी आकाश काळे याच्या अवघ्या 3 तासात म्हसरूळ पोलिसांनी मुसक्या आवळत त्याला अटक केली आहे. हां, पोलीस स्टेशन म्हसरूळ हद्दीत काल दिनांक 26/8/2021 रोजी 16:30 सुमारास चहाचे 2 ठेले आहेत समोरासमोर लिंक रोडवर. त्या ठिकाणी दोघांमध्ये जे तर वाद झाला होता त्यावरून यातील आरोपितांनी फिर्यादीनामे तुषार काळे याच्या मांडीवर मारून त्याला जखमी केले होते. जखमी केल्यामुळे त्याला सिव्हिल लोकमान्य हॉस्पिटल येथे उपचाराकामी दाखल केले होते. उपचारादरम्यान फिर्यादीचा जे तर मृत्यू झालेला आहे, तुषार काळे याचा मृत्यू झालेला आहे. सर, असं समजलं आहे का चहा आणि पावडा स्वस्त दरात विक्री करत होता, त्या कारणावरून हत्या करण्यात आली आहे? आरोपीचं असं म्हणणं आहे की त्याने जे तर म्हणजे फिर्यादी हा त्याची बदनामी करत होता, वडापाव स्वस्त दरात का विकतो, त्यामुळे जे तर आरोपीचं असं म्हणणं आहे की तो माझी बदनामी करत होता, त्यामुळे मी त्याला जे तर हे केलेलं आहे, मारहाण केलेली आहे. बदनामी म्हणजे काय? बदनामी करत होता काय बोललं आहे का तू या संदर्भात? स्वस्त दरात वडापाव का विकतो, चहा का विकतो, त्यामुळे माझ्या धंद्यावर त्याचा जे तर परिणाम होत आहे. आरोपीचा तर बॅकग्राऊंड काय होतं? क्रिमिनल माइंडचं होतं काय होतं? अगदी बरोबर आहे. आरोपी विरुद्ध या पूर्वी सुद्धा जे तर 2 गुन्हे दाखल आहेत पोलीस स्टेशन पंचवटी या ठिकाणी. क्षुल्लक कारणावरून एका चहा विक्रेत्याने दुसऱ्या चहा विक्रेत्याचा हल्ला करून हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. न्यूज इंडिया 27 साठी प्रतिनिधी प्रसाद पवार, नाशिक.